हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, ज्यावेळेस बाजारातनं भाज्या आणल्या जातात, कांदी, बटाटी, लसूण, त्यावेळेस अशा पिशव्यांमध्ये किंवा जाळीच्या अशा पिशव्यांमध्ये ही भाज्या येत असतात. हे कांदे बटाटे आपल्याला मिळत असतात. तर हे जे जाळीचे पिशव्या आहेत, यांचा आज आपण उपयोग करणार आहोत. तर मी अशा प्रकारे काही जाळ्यांच्या पिशव्या इथे साचवून ठेवल्या होत्या. एकमेकांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला घडी घालून या पिशव्या ज्या आहेत ह्या एकमेकांमध्ये अशा पद्धतीने घालायच्या आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटच्या जाळीच्या पिशवीमध्ये घातल्यानंतर आपल्याला आतमधली पिशवी जी आहे ती आपल्याला उलटी करायची आहे मी दाखवत असल्या पद्धतीने. आणि त्यानंतर एक गाठ इथे मारून घ्यायची आहे. तर हे झालं आपलं होममेड काथ्या तयार झाला आहे. म्हणजेच आपण इथे एक स्क्रबर बनवला आहे, याचा स्क्रबिंगसाठी आपण वापर करू शकतो. किंवा मग आपल्याकडे असणारी स्टीलची भांडी जी आहेत ती रोज घासण्यासाठी देखील आपण ह्या स्क्रबरचा वापर इथे करू शकतो. आपल्याकडे अशा भरपूर बॅग साचलेल्या असतील तर आपण नक्की याचा स्क्रबर बनवण्यासाठी वापर करू शकतो. चमचे ठेवण्याचा जो स्टँड आहे त्यामध्ये चमचे ठेवल्या अशा पद्धतीने ते एका साईडने जड होऊन कलंडून जातं आणि सगळे चमचे जे आहेत ते ह्या स्टँडमधून खाली पडून जातात. तर याच्यावर आज आपण सोल्युशन बघणार आहोत. तर जे काही आपलं स्टँड आहे ते आपल्याला ह्या रबराने पॅक करायचं आहे, म्हणजे याला रबर लावून घ्यायचं आहे. तर थोडंसं मोठ्या साईजचं इथे आपल्याला रबर लागणार आहे. तर मी डबल करून हे रबर ह्या स्टँडला अशा पद्धतीने लावलेलं आहे. तर आपल्याला दोन रबराचा इथे वापर करायचा आहे. आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये हे दोन रबर मी लावून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आपले जे चमचे आहेत ते डिवाइड करून थोडे थोडे आपल्याला ह्या क्रॉसमध्ये अशा पद्धतीने टाकायचे आहेत. त्यामुळे हे सगळे चमचे इक्वली डिवाइड होतात आणि स्टँडवर एका साईडला बहार पडत नाही आणि ते पडत नाहीत. शिवाय चमचे जे आहेत ते व्यवस्थित यामध्ये ऑर्गनाइज पण राहतात. पुढच्या टिपकडे आपण वळालेलो आहोत. आपल्याकडे असणारं आपलं लायटर स्टीलचं असतं. स्टीलचं लायटर आपण ज्यावेळेस स्वयंपाकघरात गॅस पेटवण्यासाठी वापरतो त्यावेळेस ते गॅसवर ठेवलं जातं किंवा तिथेच आजूबाजूला ठेवलं जातं. आणि अशा पद्धतीने ते वापरून चिकट व्हायला लागतं. चिकट झालेलं लायटर आपण पाण्याने धुवू शकत नाही, कारण हे जे लायटर आहे ते खराब होऊ शकतं पाण्याने. त्यामुळे आपल्याला पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे. तर मी इथे नेलपेंट रिमूव्हर जे असतं ते आपल्या सगळ्यांकडे असतं. तर नेलपेंट रिमूव्हर जे आहे ते आपल्याला कापसावर दोन तीन थेंब टाकून घ्यायचे आहेत. आणि कापसाच्या सहाय्याने आणि ह्या रिमूव्हरच्या सहाय्याने आपल्याला लायटर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे. तर इथे लायटर बऱ्यापैकी खराब झालेलं आहे, खूप चिकट झालेलं आहे. इथे बऱ्यापैकी वेळ लागणार आहे आणि थोडीशी मेहनत पण लागणार आहे. परंतु इथे आपल्याला जे लायटर आहे ते पूर्ण स्वच्छ होणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय जो कापूस आहे तो किती खराब झालेला आहे. अजून आपल्याला एक दोन वेळेस तरी कापूस बदलावे लागेल. आणि रिमूव्हर टाकून हे जे लायटर आहे चिकट झालेलं ते पूर्ण स्वच्छ करावं लागेल. तर इथे तुम्ही बघू शकताय मी लायटर जे आहे ते पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि एकदम छान नव्यासारखं लायटर ते चमकायला लागलं आहे. तर आपल्याला महिन्यातनं एकदा तरी ही ट्रिक नक्की वापरली पाहिजे. त्यामुळे खराब झालेलं जे लायटर आहे, चिकट झालेलं लायटर एकदम स्वच्छ निघेल. तर वळूया आता आपण पुढच्या टिपकडे. स्पोर्ट शूज जे असतात ते आपण वरचेवर धुवत असतो आणि ते लवकर वाळत नसतात. वरचेवर आपण ह्या पाण्याने धुतलेले शूज कमीत कमी वाळायला 3 ते 4 दिवस लागतात किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस लागतात. तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस शूज धुतो हे उभे करून ठेवतो, परंतु तरी पण यामध्ये पाणी झिरपत राहतं, पाणी साचून राहतं. तर आज आपण बघूया हे जे शूज आहे यांना लवकरात लवकर वाळण्यासाठी काय आयडिया करता येईल. तर आपल्याकडे खिडक्या असतील किंवा गॅलरी असतील त्याच्यावर जे रॉड असतात त्या रॉडला आपल्याला वापर करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने बंद असलेल्या ज्या कॅरी बॅग्स आहे, बंद म्हणजे आपण जिथे पकडू शकतो त्याला आपण बंद म्हणतो, तेथे त्या बंद असणाऱ्या ज्या कॅरी बॅग आहे त्यांचा वापर करायचा आहे.
तर अशा पद्धतीने मी रॉडला कॅरी बॅग चिमट्याच्या साहाय्याने लावलेले आहेत आणि बंदाला दोन जे बंद असतात त्यामध्ये हे शूज ओले जे शूज आहे ते आपल्याला असे अडकवून द्यायचे आहेत ज्यामुळे जे काही पाणी उरलेलं मुरलेलं आहे ते टप 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 करून खाली पडेल आणि पाणी पटकनी यातनं गेलं म्हणजे हे शूज पटकनी वाळतील. त्यामुळे काय होईल, आपल्याला शूज जे वाळायला 4-5 दिवस लागतात ते कमीत कमी अर्ध्या दिवसात म्हणजे 2 ते 3 दिवसात नक्कीच वाळतील. तर अशा पद्धतीने आपण ही आयडिया नक्की शूज लवकर वाळण्यासाठी वापरू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही नवीन टिप्स सांगितल्या आहेत आणि ह्या ज्या टिप्स आहे मी आशा करते तुम्हाला नक्की उपयुक्त ठरतील आणि आवडले असेल. तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर. असेच उपयुक्त व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडणार असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी आता इथे थांबणार आहे, आपण परत भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.